झी मराठीची मालिका माझ्या नवऱ्याची बायको मध्ये पुढील भागात आपण पाहणार आहात मायाला अखेर गुरुनाथचा खोटारडेपणा आता समजू लागलाय व गुरुनाथने आपली कितके दिवस फसवणूक केल्याचंही आता मायाच्या लक्षात येऊ लागलाय. दरम्यान मागील भागात आपण पाहिलं राधिका मसाल्याची जाहिरात टीव्हीवर प्रदर्शित झाली आणि त्यानंतर गुरुनाथच्या पायाखालची जमीन घसरली तर मायाला देखील फार मोठा धक्का बसला व ज्या राधिका मसालेचा गुरुनाथ इतका तिरस्कार करतो त्याच्याच जाहिरातीमध्ये गुरुनाथने काम केलंय आणि त्यामुळेच गुरुनाथ आपली फसवणूक करत असल्याचं आता तिच्या लक्षात येऊ लागलंय. तर तिकडे राधिकाच्या घरी आनंदने जेनीला दिलंय गिफ्ट. आनंद आणि जेनीने त्यांचं बाळ या जगात येण्याआधी एक नवीन घर खरेदी केलंय आणि त्यामुळे जेनीला रडू कोसळलं. तर गुरुनाथने राधिकाला फोन करून तिला चांगलंच खडसावलंय व माझी फसवणूक केली असल्याचं तो राधिकाला म्हणतो व आता आपण राधिका मसालेला बर्बाद करूनच टाकू असंही त्याने म्हटलंय. तर आता गुरुनाथ राधिका मसाले कंपनीवर अब्रू नुकसानीचा दावा करतोय व त्यासाठी त्याने एका वकिलाची भेट देखील घेतलीये. तेव्हा आता याने राधिका मसालेला काही नुकसान पोहोचणार का हे तर येणाऱ्या भागातच समजेल. तर दुसरीकडे मायाने सौमित्रला फोन करून भेटायला बोलावलंय व आपल्याला तुझ्याशी अत्यंत महत्वाच्या गोष्टीवर बोलायचंय असं ती म्हणते. तर ती गुरुनाथ विषयी सौमित्रला विचारण्याचा प्रयत्न करते पण आपण या आधी गुरुनाथ आणि राधिका विषय आपल्या मध्ये आणणार नाही असं सौमित्र आणि मायाने ठरवलं होतं आणि त्यामुळे सौमित्र यावर बोलायला टाळतो. तेव्हा माया आपण तुझं सगळं काही म्हणणं ऐकून घेणार आहोत असं म्हणते. तर गुरुनाथ आपली फसवणूक करत असल्याचं आपल्याला वाटतंय असं ती सौमित्रला म्हणते. तर जाहिरात शूट करण्याच्या दिवशीही तो आपल्याशी खोटं बोलला असं ती सौमित्रला सांगते आणि त्यामुळे तिला आता गुरुनाथचा खोटारडेपणा समजू लागलाय. तेव्हा आता माया पुढे नक्की काय करणार व ती गुरुनाथचं सगळं तिथं उघड पाडणार का हे तर येणाऱ्या भागांमध्ये समजेल. मराठी मालिकांच्या अशाच अपडेट साठी डेली रिपोर्टर मराठीला सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की नोंदवा.